तर ते रामकृष्णांकडे गेले आणि त्यांनी विचारलं, सिद्ध करू शकता का तुम्ही देव आहे? रामकृष्णांनी विचारलं, आहे का तुझ्या तेवढं धाडस? ते क्षणभर संकोचले आणि म्हणाले, हो मला पाहिजे. आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांचे सर्व प्रश्न पूर्णपणे नाहीसे झाले होते. तुम्ही स्वामी विवेकानंदांबद्दल ऐकलं असेलच. तुमच्यापैकी ते लोक ज्यांना हे माहीत नाहीये, विवेकानंद हे सर्वात पहिले योगी आहेत जे अमेरिकेत आले. 1893 मध्ये शिकागो शहरात. आणि त्यांचे गुरु होते रामकृष्ण. तर विवेकानंद फक्त 18 वर्षांचे होते आणि ते एक तापट युवक होते. एके दिवशी कुणीतरी त्यांना सांगितलं की तिथे एक ज्ञानी पुरुष आहे रामकृष्ण, तुम्ही त्यांना भेटलंच पाहिजे, त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, तुम्हाला खूप प्रश्न आहेत, तुम्ही तिथंच गेलं पाहिजे. म्हणून ते गेले. अतिशय जोमात बौद्धिक दृष्टीनं सर्व गोष्टींबाबत वाद घालायला उत्सुक आणि प्रत्येक गोष्टींबद्दल पुष्कळ वाद, एक बंडखोर होते. अद्याप आध्यात्मिक साधक झालेले नव्हते, तसा काहीच हेतू नव्हता त्यांचा. एवढंच होतं की त्यांच्याकडे प्रश्न होते. ते अद्याप एक जागरूक साधक बनले नव्हते, ते एका बंडखोराप्रमाणे होते. ते सगळीकडे जायचे सर्वत्र चाललेली अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी. तर ते रामकृष्णांकडे गेले आणि त्यांनी विचारलं, हे काय तुम्ही सारखं देवदेव म्हणत असता? सिद्ध करू शकता का तुम्ही देव आहे? रामकृष्ण म्हणाले, का नाही, मीच पुरावा आहे. पार गोंधळून टाकलं विवेकानंदानं. ते सर्व प्रकारच्या डोकं चक्रावून टाकणाऱ्या युक्तिवादाची अपेक्षा करत होते. रामकृष्ण म्हणाले, मीच पुरावा आहे, मी इथं आहे, हाच पुरावा आहे. दिस इज द प्रूफ. मग त्यांनी एक गोष्ट विचारण्याची चूक केली की तुम्ही मला अनुभव देऊ शकता का ते जे काही आहे त्याचा? रामकृष्णांनी विचारलं, आहे का तुझ्या तेवढं धाडस? विवेकानंद खूप धाडसी व्यक्ती म्हणून परिचित होते. ते क्षणभर संकोचले आणि म्हणाले, हो मला पाहिजे. रामकृष्णांनी फक्त त्यांचा पाय उचलला आणि विवेकानंदांच्या छातीवर ठेवला. आणि विवेकानंद अनेक तास समाधीवस्थेतून उठले नाहीत. आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांचे सर्व प्रश्न पूर्णपणे नाहीसे झाले होते. त्यानंतर त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही. त्यांनी असं काहीतरी पाहिलं ज्याची त्यांनी आयुष्यात कधी कल्पनाही केली नव्हती. आणि मग त्यांना त्या वेळानं जखडून घेतलं. रामकृष्ण स्वतः जर ते तसेच एकटे राहिले असते तर या जगात कुणालाच त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसतं. कारण जगाशी संवाद साधण्यासाठी कोणतंच माध्यम त्यांच्याकडे नव्हतं. लोकांपर्यंत पोहोचण्याचा कोणताच मार्ग त्यांच्याकडे नव्हता. ते अतिशय महान होते पण बाह्य जगात कार्य करण्यासाठी ते पुरेसे चतुर नव्हते. आवश्यक ते व्यवहारिक ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं जगात कार्य करण्यासाठी. म्हणून त्यांनी विवेकानंदांना त्यांचं माध्यम म्हणून निवडलं. विवेकानंद रामकृष्णांना संबंध जगभर घेऊन गेले. आपल्याकडे शेकडो रामकृष्ण होऊन गेले पण तुम्ही फक्त एका रामकृष्णांबद्दल ऐकले आणि ते केवळ एका विवेकानंदांसारख्या व्यक्तीमुळे. जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात सामान्यतः हा फोटो आहे, या हिंदू साधूचा फोटो. कारण सर्वांना विवेकानंद त्यांचे प्रेरणास्थान वाटतं. एका अख्ख्या पिढीला त्यांनी प्रेरित केलंय.
अगदी आजही ते लाखो लोकांना प्रेरित करतायत, कारण ते एवढे तेजस्वी मनुष्य होते. जे काही ते बोलले, जे काही त्यांनी केलं, त्यांच्या जीवनाच्या अगदी छोट्या कालावधीत, ते अगदी तरुण असताना वयाच्या 32व्या वर्षीच ते गेले, पण तेवढ्या कमी कालावधीत त्यांनी अनेक लोकांना पेटवलं. ही सेट फायर टू लॉट ऑफ पीपल आणि अशी विशाल संस्था स्थापली जी अगदी आज सुद्धा सर्व जगभर आहे. रामकृष्ण मिशन जगात जवळपास सगळीकडे. जेव्हा मी कलकत्त्यातील दक्षिणेश्वरला गेलो होतो, रामकृष्ण परमहंस त्यांचे थेट शिष्य, जेव्हा रामकृष्णांनी देहत्याग केला, जेव्हा त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली, एक नवीन आध्यात्मिक संस्था, रामकृष्णांनी कधीच त्यांना संन्यास दीक्षा दिली नाही, पण ते गेल्यानंतर त्यांच्या शिष्यांनी ठरवले की ते त्यांचं जीवन रामकृष्णांचा संदेश प्रसारित करण्यासाठी समर्पित करणार. ते एकत्र आले आणि स्वतःहून संन्यासी झाले. त्यांनी ठरवलं त्यांचं जीवन हे रामकृष्णांचा संदेश प्रसारित करण्यासाठी असलं पाहिजे. आणि जेव्हा ते एकत्र आले आणि त्यांनी कलकत्त्यामध्ये हुगळी नदीच्या काठी एका छोट्या आश्रमाची स्थापना केली, तिथं त्यांचा एक फोटो आहे. ते असे तिथे नदीच्या बाजूला उभे आहेत, तिथं त्यांचा फोटो आहे. कुणीतरी त्यांचा तेव्हा फोटो काढला. तुम्ही त्या पुरुषांना पाहिलं पाहिजे. ते असे पुरुष आहेत जणू नुसती आग. तर त्यांनी हे काम मनावर घेतलं ह्या 8 लोकांनी आणि रामकृष्ण मिशन संबंध जगभर पोचलं, त्यांचा संदेश प्रसारित केला. अगदी आजही ती सर्वात कार्यक्षम आध्यात्मिक संस्थांपैकी एक आहे. ते अजूनही शांतपणे त्यांचं कार्य त्यांच्या पद्धतीनं करत आहेत.